आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीत श्री मंगेशवर देवाची यात्रा उत्साहात संपन्न. धनगरी ढोलांच्या गजराने परिसर दुमदुमला. शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील श्री मंगेशवर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेनिमित्त अनेक सामाजिक व राजकीय मान्यवरांनी मंगेशवर मंदिराचे दर्शन घेतले. कोथळी येथील मंगेशवर मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. या देवाची यात्रा महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर असते. बुधवारपासून या यात्रेस सुरुवात झाली होती. बुधवारी मंडप चढवून यात्रेस सुरुवात करण्यात आली, तर गुरुवारी पहाटे कृष्णा नदीतून आंघोळ करून धनगर बांधवांनी दंडवत घालून देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर भंडाराच्या उधळणीत विविध धार्मिक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यामध्ये सकाळी मंगेशवर देवाची पालखी देवमाळीमधून मुख्य मंदिरात धनगरी ढोलच्या गजरात आणण्यात आली. त्यानंतर मंदिरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत वालुंग करण्यात आला व सायंकाळी 7 नंतर महाप्रसादाचा सुरुवात झाली. या महाप्रसादाचा लाभ सुमारे 10,000 हून अधिक भाविकांनी घेतला. महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनी या देवाचे दर्शन घेतले. तसेच रात्री 8 वाजल्यापासून अनेक गावातील वालुंग मंडळी गोळा झाली होती. त्यानंतर गुरुवारची संपूर्ण रात्र धनगरी ढोलांचा वालुंग आणि धनगरी ओवींचा कार्यक्रम पार पडला, तर शुक्रवारी सायंकाळी मंगेशवर देवाची पालखी मिरवणूक संपूर्ण गावभर काढण्यात आली. तर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर भंडारा फोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला व यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी इचलकरंजीचे नगरसेवक तानाजी हराळे यांनी आपली देवाबद्दलची प्रतिक्रिया दिली. कोथळीहून अभय वाळकुंजे.